सर तुमच्या आमदारांची दोन दुसऱ्या आमदारांची मतं जी आहे महत्त्वाची होती, त्यांनी तुमचा पाठिंबा कोणाला नेमका मिळाला, सगळ्यांना उत्सुकता होती काय कंदे तुम्ही मतदान करून आलेला आहे? मतदान तुम्ही पण इलेक्शन नंतर तुमच्या तुमच्या निवडणुकीनंतर तुम्ही कुठे सांगतात का विधान परिषद विधानसभा लोकसभेला का कोणाला मत दिलं? गुप्त मतदान असते. आमचा उमेदवार जो पण आम्ही ज्यांना मत दिलं ते उमेदवार निवडून येणार थोड्या वेळात तुम्हाला कळेल. काय बघून मतदान केलं किंवा तुम्हाला इतकी आश्वासनं दोन्ही बाजूने दोन्ही बाजूनी आश्वासन तुम्ही घेतलं? 90 पासून राजकारण करत असताना कोणतं आश्वासन, टेम्पररी आश्वासन, परमनंट आश्वासन याच्यामध्ये फरक असतो आणि ती समजण्या एवढी कुवत आहे. समजून आम्ही वोटिंग करतो. एक स्टेटमेंट होता की जो आमच्या बरोबर भविष्यातही राहील त्याला अनुसरून आम्ही वोटिंग करू, असं तुमचं एक स्टेटमेंट बरोबर आहे. कोण साधारण परमनंट फायदा कुठे असतो? शेवटी आम्ही इलेक्शन लढतो की आमच्या विभागातली आमच्या जिल्ह्याची कामं करण्याकरता, प्रश्न सोडवण्याकरता. ते सोडवण्यामध्ये जे सहकार्य करतील त्यांनाच आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही राहू. टेम्पररी फायदे तर आम्ही बघत नाही, परमनंट बघतो. त्याप्रमाणे आम्हाला परमनंट जे आश्वासन मिळाले त्या हिशोबाने आम्ही काम केलं आहे. आश्वासनावर काम करणारा देखील मी मिळत नाही. केंद्राचं असेल, राज्याचं असेल, जे काही असेल, तुम्हाला मी एक सांगतो का या इलेक्शनच्या बद्दल देखील मी सगळ्या पक्षाचे आभार मानतो. मला बऱ्याचशा वेगवेगळ्या पक्षात माझे असलेले मित्र, अपक्ष, लहान पक्ष ह्या सगळ्या बऱ्याच आमदारांचे फोन आलेले का हितेंद्र तुमचं बरं चाललं आहे, तुमच्यामुळे आमची बरीचशी कामं होतात. मी बोला चला माझ्यामुळे दुसऱ्यांची तर कामं होतात, झाली कामं सगळ्यांची, चांगलं आहे ना. प्रत्येक आमदारांची देखील इच्छा आहे का दर 3 महिन्यांनी अशी काहीतरी राज्यसभा विधान परिषद इलेक्शन होत राहो. अरे ठाकूर साहब जो अभी हिंदी में बताइए कि सबकी निगाहें आप पर टिकी हुई थी, किस तरफ आप थे? हम जिनके तरफ थे उनके उम्मीदवार चुन के आने वाले और वो आपको 2 घंटे में मालूम गिर जाएगा. अरे आप वोटिंग करते हैं, हम वोटिंग करते हैं, हम किसी को बोलते हैं क्या किसको विधानसभा में, ग्राम पंचायत में, नगर पालिका में दिया? वैसा है गुप्त मतदान, हमारे उम्मीदवार चुन के आएंगे. अभी एक सवाल ऐसा है कि आपने कहा था 2.5 साल जो है ऐलान किया है, हर पार्टी ने हर किसी का ऐलान किया है, समाजवादी पार्टी ने, वो एमआईएम हर किसी ने ऐलान किया कि मैं किसके साथ में हूँ. आखिर में एक देखिए कि वोटिंग जो था, बैलेट जो है वो गुप्त था, अनाउंस किया है. कुछ लोगों की भूमिका रहती है, मैंने पहले ही बोला है अनटचेबल पार्टी मेरे लिए कोई नहीं है, कोई भी पार्टी अछूत नहीं है मेरे लिए, तो किसी को भी कर सकता हूँ. कुछ पार्टियों की भूमिका ऐसी रहती है कि एक पर्टिकुलर लोगों के साथ जा नहीं सकते, इसलिए कुछ लोगों ने डिक्लेयर भी किया होगा. ना नहीं बोलता मैं. तो आप दोनों को तो नहीं किए? निरंजन डावखरे के पिताजी हमारे प्रतिनिधि थे, निरंजन डावखरे हमारे प्रतिनिधि है, वो मेरे लड़के के जैसा है. निरंजन डावखरे या डावखरे फैमिली के बारे में हमारे इसमें कोई पॉलिटिक्स चलता नहीं. आधे रात को अगर मेरा मेरे सिंबल पे मैं लड़ता हूँ तो भी वो मेरे साथ ही रहेगा. लेकिन देश का विकास होगा या फिर महाविकास का विकास होगा? अरे गांव का विकास हुआ तो तालुका का होता है, तालुका का हुआ तो जिले का होता है, जिले का हुआ तो राज्य का होता है, और राज्य का हुआ तो देश का होता है, और पूरा विकास हो जाएगा. दुखी व्यक्ति था कि 2.5 साल जो है आपसे कोई संपर्क नहीं हुआ था, महाविकास आघाड़ी के नेता हो या फिर सीएम हो. इसीलिए तो मैंने कहा ना, इसीलिए मैंने कहा कि बहुत से अभी अलग अलग पार्टी के लोगों के आमदार, इंडिपेंडेंट, छोटे पार्टी वाले एमएलए ने मेरे को आज दोपहर तक फोन करते थे कि आपके भूमिका के वजह से हमको फायदा हुआ, हमारे कुछ काम रास्ते लग गए. इवन सत्ता में के कुछ पार्टी के एमएलए भी बोल रहे थे हमारे काम नहीं होते, आपने ही दिखाया है सबको. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.